शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागल्याची तिसरी घटना पिंपरी येथे बुधवारी घडली आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी काळेवाडी तर 26 डिसेंबर रोजी वाकड येथे अशाच प्रकारे कारला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. आग लागलेल्या सर्व कार प्रवासी वाहतूक होत्या. बुधवारी रात्री 10:15 सुमारास सतीश तुकाराम बळवाने हे त्यांची स्विफ्ट कार MH 14 AR 6153 घेऊन कासारवाडीकडून निगडीच्या दिशेने जात होते. कार पिंपरी येथील हिंदुस्तान ऑटोबायोटिक्स कंपनीसमोर आली असता कारच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे चालू कारला आग लागली आहे. प्रसंगावधान राखत सतीश कारमधून बाहेर पडले, त्यामुळे त्यांना इजा झाली नाही, मात्र या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यापूर्वी देखील चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडल्या आहेत. मागील 22 आणि 26 डिसेंबर रोजी भर रस्त्यावर आगीच्या घटना घडल्याने 4-चाकी वाहनांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय.